नाशिक रोड येथे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आदिवासी कोळी समाज समन्वयक समितीतर्फे आंदोलन करण्यात आलं. संविधानिक अधिकार असूनही महादेव कोळी, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी, ठाकर ठाकूर अशा सुमारे 30 अधिक जमातींना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रच मिळत नसल्यानं समन्वयक समितीतर्फे हे बेमुदत उपोषण इथे सुरू करण्यात आलंय. शासनाद्वारे वरील अन्यायग्रस्त जमातींना दिलेल्या कोणत्याही महसुली वा अन्य पुराव्यांचा विचारच केला जात नसल्याचा आरोप समितीनं केलाय. याबाबत उपोषणकर्त्यानं यासाठी जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मागणी करत आपलं मनोगत व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्यातील जे 45 अनुसूचित जमाती आहे त्या सगळ्यांची ही आमची समन्वय समिती आहे. याचे लीडर आमचे कोळी समाजाचे सगळे सर्व आहे. परंतु ह्या जात पडताळणी समितीमध्ये आमच्या कोळी समाजाचे कुठल्याही प्रकारची प्रकरणं व्यवस्थितरित्या हाताळली जात नाही आणि ह्या जात म्हणून जात पडताळणी समित्या ह्या विभागीय जात पडताळणी समितीच्या येथे ते आमचे बरखास्त करायचं ही प्रमुख मागणी आमची. आता हे उपोषण किती दिवस चालणार, शासन याकडे केव्हा लक्ष देणार हे तेच जाणेत. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.